नमस्कार मित्रांनो, बराच वेळ झाला तुला काहीच लागलं नाही. मला वाटतं बेलामची स्प्रिंग तुटली. डायवा डायवाने मला लावला थड. लागली. यस, फर्स्ट कॅच तर मस्त. पहिली एक छोटीशी स्ट्राईक दिलेली, त्याच्यानंतर दुसरा काटला तर बरोबर लागले. बेलाम बघा मित्रांनो, बघा हे बघा, ते कारण की जे स्प्रिंग उडतं
नमस्कार मित्रांनो, मी परेश गायकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला पीजी फिशिंगवर। तर मित्रांनो, आज मी एकदा आलो होतो आता भरपूर दिवसांनी फिशिंगला। आज मी पिस्टल ट्राय केला परत, तर आपल्याला एक ताम कॅच झाली। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर ही मी जी डायवाची रील यूज करतो, डायवा लगुना LT5000 CXH, तर हिला थोडा प्रॉब्लेम आहे की आता जो बेलाम आहे तो सारखा खोलतो, म्हणजे हा बघा एवढा लूज होतो, बघा दिसत असेल। तर ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की आज चौथ्यांदा माझी ह्या लगुनाची बेलामची स्प्रिंग उडाली, सारखी स्प्रिंग तुटते। तर मी खोलून दाखवणार आहे मित्रांनो, ही मी 2-3 वेळा नवीन आणली। ही साधारण आपल्याला 120 रुपयापर्यंत मिळतं ही स्प्रिंग। तर जर तुम्हाला जर ही रील घ्यायची असेल तर याची दक्षता घेऊनच घ्या, कारण हिला 5000 असल्यामुळे हिला ड्रॅग भरपूर दिला आहे, 12 किलोचा ड्रॅग दिला आहे आणि कॅपॅसिटी पण चांगली आहे। फक्त हिचा एकच प्रॉब्लेम आहे की हिचा जो बेलाम आहे तो सारखा फेल होतो आहे, म्हणजे जी स्प्रिंग तुटतं आहे। तर मी आत्ता घरी गेल्याच्या नंतर ही तुम्हाला खोलून दाखवणार आहे कशी याची स्प्रिंग तुटते ती। आणि परत जर मला ही कुठं अवेलेबल झाली स्प्रिंग तर मी घेतो, आणि मग टाकण्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे। याच्या आधी पण केला, मी अपलोड केला नव्हता तो। तर मी लवकरात लवकर स्प्रिंग मागवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण ह्याची स्प्रिंग ही कुठल्या शॉपला अवेलेबल होत नाही, त्याच्यामुळे ही जे डायवाची तुम्हाला कोणती रील घ्यायची असेल तर कृपया याची रिस्क घेऊनच घ्या, कारण डायवाला हा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे आणि डायवाच्या स्प्रिंग जातातच। तर बघूया, जर मला आता नेक्स्ट टाईम जर कुठे मिळाली स्प्रिंग तर मी अवेलेबल जर होत असेल मला तर मी टाकून घेतो, आणि मग आपल्या फिशिंगच्या व्हिडिओ असे चालू राहणार आहेत। तुम्हाला याचे आणखी रिव्ह्यू मी देणार आहे। धन्यवाद।